बाबासाहेबांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप काम केलं. अस्पृश्यता संपवण्यात तर त्यांचा मोठा वाटा होता, म्हणूनच त्यांना बौद्ध गुरु मानले जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांतिसूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण. बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक जीवन व वेदनांपासून मुक्त होतो. भारताच्या इतिहासात दलित व बौद्ध धर्मीयांसाठी आपलं जीवन वेचणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांनी वर्षानुवर्ष बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, म्हणूनच त्यांच्या मृत्यूनंतर 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होते. ग्रेज इन इथून बॅरिस्टरची पदवी घेऊन ते मुंबईत परतले व समाज कार्यासाठी त्यांनी वकिली सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी लहानपणापासूनच खूप कष्ट सोसले. ते दररोज 18-18 तास अभ्यास करायचे. आपलं मुंबईतलं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले व तिथे त्यांनी अर्थशास्त्रात MA ची पदवी मिळवून नंतर याच विषयात डॉक्टरेट मिळवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री व भारतीय संविधानाचे शिल्पकार होते, ज्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श व दिशादर्शक ठरला आहे. हे करत असताना बाबासाहेबांना त्यांच्या वास्तविक जीवनात अत्यंत कडू अनुभव आले. अस्पृश्य म्हणून पदोपदी त्यांची जी मानखंडना झाली तिचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. त्याचाच परिणाम म्हणून बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या हिताचे कार्य सुरू केले व त्यांच्यात आत्मविश्वास व अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला. डॉक्टर आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने ठसा उमटवला. त्यांनी दलितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सर्व भारतीय ब्रिटिशांपुढे हतबल झाले होते. अशा परिस्थितीत काही लोक मात्र धैर्याने ब्रिटिशांना लढा देण्यास उभे ठाकले व आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि भारताला एक स्वतंत्र देश म्हणून आपल्या पायावर उभे करण्यास खूप लोकांचा मोलाचा वाटा आहे आणि अशाच काही थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं प्रचंड ज्ञान, वाचन, चिंतन बघता त्यांच्या तोडीचा असा चौफेर बुद्धिमान माणूस शोधूनही सापडणार नाही अशा या महामानवाला VKB न्यूज तर्फे कोटी कोटी प्रणाम. बाबासाहेबांना स्त्री जातीबद्दल विशेष कळवळा होता. 1927 ते 1956 पर्यंतच्या काळात त्यांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर व राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केले. 1942 नागपूर इथे झालेल्या परिषदेत त्यांनी महिलांना उद्देशून सांगितले की स्वच्छता पाळा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा. श्रमजीवींसाठी तर ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करत राहिले. केवळ दलितांसाठीच नाही तर शेतकरी, मजूर यांच्यासाठीही त्यांनी जोरदार लढा दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाजरचना घडविण्यासाठी अहोरात्र मेहनत करून डॉक्टर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली. त्यामुळेच त्यांचा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून गुणगौरव केला जातो. डॉक्टर आंबेडकर यांचा आज 66वा महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीत निधन झाले. मात्र त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे मुंबईतील चैत्यभूमी इथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.